हेलो फ्रेंड्स, बघा आज आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच पैकी ऍडव्हर्ब हा पार्ट पाहायचा आहे। काल आपण वर्ब पाहिला, ठीक आहे। वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण। आता या दोघांमध्ये एक कॉमन आहे, त्यामध्ये काय आलेलं आहे तर क्रिया, क्रियापद आणि क्रिया विशेषण, ठीक आहे। तर क्रिया विशेषण म्हणजे काय, तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा, म्हणजे वर्बबद्दल विशेष माहिती सांगणारे वर्ड्स जे असतात त्यांना आपण म्हणतो ऍडव्हर्ब। ओके, बघा, अ वर्ड दॅट ॲड्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट प्लेस, टाइम, मॅनर, कॉज ऑर डिग्री टू अ वर्ब, म्हणजेच वर्बबद्दल क्रियेचे स्थळ, कारण, प्रमाण, क्रियेची वेळ, रीती याबाबतची जास्तीची माहिती देणारा, म्हणजेच क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारे वर्ड्स म्हणजे काय झाले, क्रिया विशेषण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲडव्हर्ब। आता याचे काही टाईप्स आहेत। टाईप्स कोणकोणते आहेत, तर ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आणि ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, हे आहेत ॲडव्हर्बचे टाईप्स। आपण वन बाय वन हे सर्व पाहणार आहोत। बघा, पहिला आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम। ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजे काय, तर क्रियेची वेळ दर्शवणारा, क्रियेमध्ये जे काही वेळ सांगितलेली आहे तो दर्शवणारा वर्ड्स, क्रियेच्याबद्दल वेळेच्या संदर्भात येणारे वर्ड्स म्हणजे काय झाले, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ठीक आहे। तुम्हाला एक्झाममध्ये पेपरमध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात, सेंटेन्स दिलेलं असतं आणि सेंटेन्समधलं तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ टाईम आयडेंटिफाय करायचं असतं, ठीक आहे। बघा, ॲडव्हर्ब ऑफ टाईममध्ये कोणकोणते एक्झाम्पल येऊ शकतात, नाऊ, देन, बिफोर, सिन्स, ॲगो, ऑलरेडी, सून, प्रेझेंटली, इमिडिएटली, अर्ली, लेट, आफ्टरवर्ड, एस्टरडे, टुडे, टुमारो, लेटली अँड डेली, ठीक आहे। हे सर्व येतात ॲडव्हर्ब ऑफ टाईममध्ये। यामध्ये आता हे जे सर्व वर्ड्स आहेत हे काय दाखवतात आपल्याला, हे सर्व वर्ड क्रियेबद्दल, म्हणजेच क्रियापदाबद्दल जर वेळ दाखवायची असेल तर आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ टाईम हे यूज करता येऊ शकतात, ठीक आहे। याबद्दल एक एक्झाम्पल पाहूया। शी केम एस्टरडे, ती आली, केम म्हणजे येणे ही क्रिया आहे, परंतु कधी आली, एस्टरडेला आली। मग एस्टरडे हा काय झाला यामधला, हा झाला यामधला ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ठीक आहे। काय झाला, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, कोण, एस्टरडे। नेक्स्ट पहा, नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस बद्दल। क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दांचा समावेश यामध्ये होतो। आता याच्यामध्ये काय सांगितलं जातं, तर क्रियेची वेळ दाखवली जाते, ठीक आहे। बघा, सॉरी, क्रियेबद्दल इथे वेळ नको आहे, इथे हवं आहे स्थळ, म्हणजेच प्लेस, ठीक आहे। क्रियेचे स्थळ दर्शवणारे शब्द जे असतात त्यांना म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ठीक आहे। बघा, यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते येतात, हिअर, देअर, इन, आउट, अबाव, बिलो, इनसाइड, अंडर, आउटसाइड, फॉर, नियर, एव्हरीवेअर, अप, डाऊन, बॅकवर्ड, यामधले काही वर्ड्स प्रिपोजिशन म्हणून सुद्धा यूज केल्या जातात सेंटेन्समध्ये। बघा, आता हे जे सर्व वर्ड्स दिलेले आहेत हे काय सांगतात, आपल्याला स्थळाबद्दल विशेष माहिती सांगतात, ओके। बघा, सेंटेन्समध्ये जर सांगायचं झालं, द ॲक्सिडेंट टूक प्लेस देअर, देअर म्हणजे तिथे, ॲक्सिडेंट कुठे झाला, तर ॲक्सिडेंट तिथे झाला, हे एखाद्या व्यक्तीला आपल्याला सांगायचं आहे, ओके। सो देअर हा जो वर्ड इथे आलेला आहे, हा वर्ड इथे काय झाला, हा झाला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस। का बरं, कारण याला, यांनी आपल्याला प्लेसबद्दल विशेष माहिती दिलेली आहे, ओके। जेव्हा वर्बबद्दल, एखाद्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितल्या जाते त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो, आणि हा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे, म्हणजे ॲक्सिडेंट कुठे झाला, तर ॲक्सिडेंट तिथे झाला, असं इथे सांगितलं आहे, देअर सांगितलेलं आहे, म्हणून देअर हा इथे काय झाला या सेंटेन्समध्ये, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस झाला, ओके, अंडरस्टँड। नाऊ नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी। आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर यामध्ये क्रियेची आवृत्ती दर्शवली जाते, ठीक आहे। वन्स, ट्वाईस, थ्राईस, अगेन, सेल्डम, नेवर, समटाईम्स, ऑलवेज, ऑफन, फर्स्टली, फ्रिक्वेंटली, हे सर्व वर्ड्स जे आहेत हे येतात ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये, ओके। म्हणजे कितीदा झालेलं आहे, फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे आवृत्ती, ओके। हे या
कशी याद्वारे आपल्याला दाखविता येतो. ओके, सेंटेन्स मध्ये पाहायचं झालास, शी ऑलवेज विजिट्स अ टेम्पल, म्हणजे ती नेहमी टेम्पलला काय करते, विजिट करते, नेहमी टेम्पलमध्ये ती भेट देते किंवा टेम्पलमध्ये ती जाते. ओके, पण कधी, ऑलवेज जाते. ओके, समटाइम्स म्हणजे कधीतरी. ओके, ऑलवेज म्हणजे ती नेहमी टेम्पलला भेट देते, विजिट देते. ओके, सेल्डम, सेल्डम म्हणजे कधी कधी. नेव्हर, नेव्हर म्हणजे ती गेलीच नाही. म्हणजेच इथे काय सांगत आहोत आपण, जर इथे मी या प्रकारचे वर्ड्स यूज केले असते तर यामधलं, या सेंटेन्समधलं ते काय असतं, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतं. ओके, अंडरस्टँड? म्हणजेच क्रियेची आवृत्ती कितीदा झालेला आहे किंवा काहीच झालेलं नाही आहे, असे वर्ड्स जेव्हा तिथे यूज केले जातात तेव्हा ते त्याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. इथला ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कोणता झाला या सेंटेन्समधला? ऑलवेज, हा झाला ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, अंडरस्टँड? नाउ ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, यात काय सांगितलं जातं, तर यात क्रिया कशा प्रकारे घडते हे सांगितलं जातं. यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल असतात? डज, वेल, सो, इल, बॅडली, स्लोली, ब्युटिफुली, हे सर्व वर्ड्स येतात ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये. क्रिया कशा प्रकारे घडल्या याचं जर एक्झाम्पल पाहायचं झाल्यास बघा, शी वॉक स्लोली. वॉक म्हणजे चालणे. ती कशी चालली? तर ती स्लोली चालली. स्लोली म्हणजे हळूहळू. तर हा स्लोली जो वर्ड आहे हा काय झाला यामधला? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. काय झाला? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. म्हणजे यामध्ये काय सांगितलं आहे, तर क्रिया कशा प्रकारे घडली. ठीक आहे, चालणे ही एक क्रिया आहे. ओके, परंतु ती कशी चालली? स्लोली चालली, म्हणजे हळूवार चालली. ओके, ती मोठ्याने रडली. रडली ही एक क्रिया आहे, परंतु कशी रडली? तर मोठ्याने रडली. हा झाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ओके, अंडरस्टँड? नेक्स्ट, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, यामध्ये क्रियेचं प्रमाण दाखवणारे शब्द यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल, व्हेरी मच, टू, क्वाईट, ऑलमोस्ट, लिटिल, हाफ, होली अँड पार्टली. बघा, याचं एक्झाम्पल पाहायचं झाल्यास, शी वॉज टू टायर्ड, म्हणजे ती खूप थकलेली आहे. टू टायर्ड, टू, इथे टू हा जो वर्ड आलेला आहे हा वर्ड आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. इथे क्रियेचं प्रमाण सांगितलेलं आहे, ती खूप जास्त थकलेली आहे. टायर्ड हा वर्ब आहे, क्रिया आहे, परंतु किती थकलेली आहे? खूप जास्त थकलेली आहे. तेव्हा इथे आपण हा वर्ड जो यूज केला टू, हा काय झाला? ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. ओके, अंडरस्टँड? हे आज आपण जे पाहिलेले आहेत हे काय पाहिले? ॲडव्हर्बचे टाईप्स, ॲडव्हर्बची डेफिनेशन. ओके, अंडरस्टँड?